वडिलांचं रक्त ज्यावेळेला सांडलं होतं त्यावेळेला पुसण्याचं काम मी केलं होतं, माझ्या आईनी केलं होतं, सगळेजण हॉस्पिटलला गेले होते, अग्नी देताना लांब आम्ही बरवून वडिलांचं प्रेत पुसायला बघत होतो। आमच्यासारखा जातीवंत मराठा शांत बसू शकणार आहेत का? माणूस आणि कट्टर मराठा आयुष्यात शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी पडली पोटाला बॉम्ब लावू, बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळायच्या शांत बसणार नाही। वडिलांचं रक्त ज्यावेळेला सांडलं होतं त्यावेळेला पुसण्याचं काम मी केलं होतं, माझ्या आईनी केलं होतं, सगळेजण हॉस्पिटलला गेले होते, अग्नी देताना लांब आम्ही बरवून वडिलांचं प्रेत पुसायला बघत होतो। आमच्यासारखा जातीवंत मराठा शांत बसू शकणार आहेत का? माणूस आणि कट्टर मराठा आयुष्यात शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी पडली पोटाला बॉम्ब लावू, बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळायच्या शांत बसणार नाही। वडिलांचं रक्त ज्यावेळेला सांडलं होतं त्यावेळेला पुसण्याचं काम मी केलं होतं, माझ्या आईनी केलं होतं, सगळेजण हॉस्पिटलला गेले होते, अग्नी देताना लांब आम्ही बरवून वडिलांचं प्रेत पुसायला बघत होतो। आमच्यासारखा जातीवंत मराठा शांत बसू शकणार आहेत का? माणूस आणि कट्टर मराठा आयुष्यात शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी पडली पोटाला बॉम्ब लावू, बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळायच्या शांत बसणार नाही।